नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बबल स्टिच. तर ही बबल स्टिच विणण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, चेन घ्यायची आहे. दोनच्या पट्टीमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा. दोनच्या पट्टीमध्ये घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या तेवढे घेऊ शकता, जशी डिझाईन असेल त्यानुसार. पंधरा आणि एक सोळा, तर मी ह्या सोळा चेन घेतलेल्या आहेत. आपण फक्त नमुना बनवत आहोत, त्यामुळे सोळा चेन घेतले आहेत. एक चेन एक्स्ट्रा घ्यायची आहे, तो असणार आहे आपला सिंगल क्रोशे. त्यानंतर पंधराव्या चेनवर सिंगल क्रोशे, चौदाव्या चेनवर सिंगल क्रोशे. ह्या प्रत्येक चेनवर सिंगल क्रोशे, असे आपले हे 14 सिंगल क्रोशे येणार आहेत. सगळ्या चेनवर एक एक सिंगल क्रोशे. आता आपण ह्या 16 चेन घेतल्या होत्या, त्याच्यावर मी 16 सिंगल क्रोशे घातलेले आहेत. आता इथे शेवटी एक दोन तीन चेन घ्यायचे आहेत आणि हे टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर त्याच ठिकाणी जिथे आपण हे तीन चेन घेतलेले आहेत, त्याच सिंगल क्रोशेच्या वर आपल्याला आणखी 4 खांब घालायचे आहेत. म्हणजे एकूण 5 खांब घालायचे आहेत, परंतु ते अर्धे. आता हे 3 चेनचा पहिला खांब, हा दुसरा झाला, अर्धा केलेला आहे आपण, तो पूर्ण केलेला नाही आहे. 3 4 5. आता हे 5 खांब आहेत, हे 5 खांब आपल्याला एकत्र विणून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. ह्या 5 खांबातून आपण हे काढल्यानंतर हा जो पुढचा सिंगल क्रोशे आहे, ह्याच्यावर आपण सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं आहे अशा प्रकारे. हे क्लोज केल्यानंतर हा असा बलूनसारखा तयार होतो, बबल तयार होतो, त्यामुळे ह्याला बबल स्टिच म्हणतात. आता इथूनच आपण ह्या पुढच्या सिंगल क्रोशेवर पुन्हा असेच 5 अर्धे काम एकत्र विणायचे आहेत. 1 2 3 4 5. हे 5 खांब झाले, हे एकत्र क्लोज करायचे. हा पुढचा जो सिंगल क्रोशे आहे, त्याच्यावर क्लोज. असे हे बबल तयार होतील. पुन्हा खांब याच्यावर सुईवर वेढा द्यायचा आहे आणि ह्या पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये असेच 5 खांब एकत्र विणायचे. 1 2 3 4 5. हे एकत्र क्लोज करायचे. पुढच्या सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे घालून ते क्लोज करायचं. पुन्हा ह्या पुढच्या सिंगल क्रोशेवर 1 2 3 4 5 हे एकत्र क्लोज करायचे पुढच्या सिंगल क्रोशेवर. क्लोज. अशा प्रकारे हे सगळे विणून घेते मी, नंतर टर्न कसं करायचं ते दाखवते. हा शेवटचा ओल विणल्यानंतर हा
हे जी शेवटची चेन आहे ह्याच्यावर सिंगल क्रोशे घेऊन क्लोज करायचं आहे असं. त्यानंतर इथे हे क्लोज केल्यावर एक चेन घ्यायची, हे टर्न करायचं आणि आता तुम्हाला दिसेल इथे ह्या काही चेन दिसत आहेत. ह्या चेनमध्ये आपण सिंगल क्रोशे घालायचं आहे. पुन्हा ह्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, ह्या दोघांचा जो जोड आहे ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे, म्हणजे पुन्हा आपले हे 16 सिंगल क्रोशे तयार होतील. चेनवर सिंगल क्रोशे, मधला जोड आहे त्या चेनवर सुद्धा सिंगल क्रोशे. असं पाहिलं तुम्हाला दिसतील इथे ह्या चेन दिसतात. ह्या प्रत्येक चेनवर सिंगल क्रोशे घालायचा. जर हे बबल्स लांब लांब करायचे असतील तर आपण इथे खांब घालून सुद्धा करू शकतो. आपण स्टेप बाय स्टेप तसे वेगवेगळे डिझाईन शिकूयाच. आज मी हे बेसिक बबल डिझाईन दाखवते. अशा प्रकारे हे आपण सिंगल क्रोशे घातले. आता पुन्हा जसं आपण बबल घालायला सुरुवात केली होती सिंगल क्रोशेच्यावर तशीच सुरुवात. 1 2 3 3 खांब, त्याच ठिकाणी आणखी 4 खांब. पहिले 3 चेनचा एक खांब धरून हे आपले एकूण 5 खांब एकत्र क्लोज केले. ह्या पुढच्या सिंगल क्रोशेवर क्लोज. ह्या प्रकारे ही डिझाईन विणून घ्यायची आहे. आणि ही आपण विणत गेल्यानंतर जे पॅटर्न तयार होते ते असं पॅटर्न दिसतं. ह्या स्टिचचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. स्टेप बाय स्टेप आपण बनवूयाच. तर आजची बबल स्टिचची ही विन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा. म्हणजे ह्या स्टिचपासून आपल्याला आणखी वेगवेगळ्या काही गोष्टी बनवता येतील. धन्यवाद.